शेतात काम करणाऱ्या पालकांना टवा देण्यास विद्रुपा नदी ओलांडणाऱ्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू रविवारी झाला तेरा वर्षीय मुलांच्या मृत्यूने मनबदा गावावर शोककळा पसरली आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या मनबदा गावात विद्रुपा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली तेरा वर्षीय ऋषी संतोष सुरळकर सागर संतोष दांडगे अशी या मुलांची नावे आहेत तेल्हारा तालुक्यातील मनबदा गावातील ऋषी संतोष सुरळकार सागर संतोष दांडगे आणि पियुष आशिष तायडे हे तिघे मित्र ऋषी आणि सागर यांच्या पालकांकडे चालले होते दरम्यान या दोघांचेही वडील शेतमजूर आहेत ज्या शेतात त्यांचे वडील काम करीत होते ते विद्रुपा नदीच्या दुसऱ्या काठावर होते शेतरस्ता नदीच्या पात्रातून असल्याने ही मुले नदीतून जात होती मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघे जण बुडाले यात मुलाचा मृत्यू झाला याची माहिती सोबत असलेल्या तिसऱ्या मित्राने गावकऱ्यांना दिली गावकऱ्यांनी पाण्यात उड्या घेतल्या बुडालेल्या दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत सागर आणि ऋषीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता या घटनेची माहिती सुरळकर आणि दांडगे कुटुंबाला मिळताच त्यांना धक्का बसला गावावर शोककळा पसरली आहे